अरे जनावर तिथे चारा नीट घातलं ना, पाणी दिलं नक्की ना, समद केले हो तसं नाही गे, रातभर ओरडत बसतात म्हणून म्हटलं केले समद केले हा राम भाऊ राम राम जोडी ना बसा 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 राम भाऊ आज दारलेच लवकर काढून झाली म्हणायची. अरे आपण आपली काम करून बसलेलं बरं असतंय बाबा. राम भाऊ दूध तर दिवसेंदिवस वाढत चाललंय, काय मिळेल? अरे वाढणारच गड्या, पाऊस पाणी झालाय, चार थेंब जरा जास्त वाढलं आणि समर्थ बँक आपल्याला कर्ज देतिया जनावर विकत घ्यायला, म्हटलं दुसऱ्याला चाकरी कशाला करायची, आपलं मालक आपणच होऊया. हे मात्र एकदम बीएस केलंच बरं का तू बरं का अक्का, जर हीच गोष्ट रामभाऊ मागच्या महिन्यात बोलली असते ना तर मी पठ्याला मानलं असतं बरं का. बाबा तुझ्या पाया पडतो, ते मागचं आधीचं काय आठवण करून देऊ नकस बाबा. अरे लय ऊन सोसलंय रे बाबा, लय ऊन सोसलंय रे बाबा. अरे नुसतं पाणी पाणी म्हणून दिस काढल्यात बघ, तुझी त्या माणसाची दाना दणून वाढवली, तिथं या जनावरांची काय गत झाली असेल ते देवालाच माहिती. अरे बाबा आता देवाला कशाला माहित पाहिजे अक्का, राम भाऊलाच माहिती की काय गत झाली होती. अरे आपला देव माणूस कोण, राजाच पाहिजे. ही मात्र लाखातली गोष्ट बोललाच बरं का राम भाऊ. मला लय काळजी वाटून राहिली ती बघ, एवढे म्हटलं मुलका मागाची जनावरं घेतल्यात ती पोसायची कशी, आता इथं माणसाला उभं राहायला सावली नव्हती, तिथं ह्या जनावरांची काय गत झाली असेल विचार कर बाबा, लय काळजी वाटून राहिली ती मला. आणि राजेश भयान काय केलं माहितीये, कारखान्यात छावण्या उभ्या केल्या, जनावरांनी चारा पाणी समद पुरवलं. होता म्हणून बरं झालं बाबा आमची जनावर वाचली तरी. अरे भैया साहेबांनी आणखीन एक काम केलं बरं का, सरकारी नियमाप्रमाणे समद्यासनी चारा वैरण समद पुरवलं. बरं बरं बरं, म्हणून तर सुखाचा दिस बघतोय, नाहीतर जनावर विकायची पाळी आली असती रे बाबा. काय असं वंगाळ बोलू नका हो, देवाधर्माच्या टायमाला. अहो अक्का आपल्यातला देव माणूस म्हणजे कोण, राजेश भैया. आणि राजेश भैया सोबती असल्या काळजी करायचं काम आहे का सांगा बरं. अरे आपला माणूस देव माणूस म्हणजे भैया साहेब. एकदम भैया साहेब. बघ राम भाऊ आता भाकरी बांधायच्या, भैया साहेबाकडे जायचं, तुझ्या खांद्यावर मदतीचा हात पाडला म्हणून समजच. हे मात्र झालं. अरे मी त्यांना भेटायला छावणीत गेलो होतो बरोबर, आणि त्यांची गाठ बी पडली माझी ते बरोबर, ते आमदार माणूस साहेब म्हणून वागतच नव्हतं. अरे तुमच्या आमच्यातल्या लहान मोठ्या भावासारखा समद्याबरोबर वागत होत. बोल अक्का. राम भाऊ एवढं समजा असताना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय कोणा झाला पाहिजे, हे काय विचारणं झालं? अरे शेतकऱ्यांची एवढी काळजी घेणार जीवाभावाचा माणूस आमच्या पाठीशी असल्यावर आमच्या जीवाचं बी सोनच होईल की नाही, आमचा पाठिंबा त्यांनाच आहे. राजेश भाई आहेत की नाही बस. अरे एवढ्या उन्हातानाच आपल्या गरिबांच जनावरांची काळजी घेणारा घरचा माणूस असताना आम्ही दुसऱ्याचा विचार करूच कशाला. बरोबर बरोबर, एक गोष्ट ध्यानात ठेवा राम भाऊ, असल विकासाचा ध्यास तर द्या राजेश भैयांना साथ. वचनबद्ध होऊया पुन्हा एकदा, भैया साहेबांना साथ देऊया.